तर दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पलटवार केला. राज्यात गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर सूड भावनेनं कुठलीही कारवाई करणार नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्यासोबत आहेत. सर, एकंदरीतच आज जे उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केलेले आहेत याबाबत आपण काय सांगणार, कारण एकीकडे जे हत्येचं सत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे वेगवेगळे आरोप आपल्यावर. मी आता उत्तर तुम्हाला दिलं आहे. आता जे जे ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुर्दैवी आहेत. घोसाळकर अभिषेक घोसाळकरची घटना तर अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय वेदनादायी आहे. पण या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं भाष्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि मी तर मगाशी सांगितलेलं आहे की त्यांना फावल्या वेळामध्ये काय काय पाहिलं आणि त्याच्यातून हे सगळं उद्भवलंय. आणि म्हणजे दुटप्पीपणाची भूमिका आहे. सरकारमध्ये राज्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही. ज्याने गुन्हा केलाय त्याला कठोर शासन होईल. आमचे गृहमंत्री समर्थ आहेत. सरकार पूर्ण गृह विभाग त्याचा तपास करतोय. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आकसापोटी सूड भावनेने आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही हे मी मगाशीच सांगितलेलं आहे. कारण ज्यांनी जेव्हा त्यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे अन्याय झाले, जे बेकसूर लोकांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्याचा पाडा मी पुन्हा वाचत नाही. परंतु झालेली साधू हत्याकांड असेल आणि इतरही जे काही गुन्हे झालेले आहेत ह्या सगळ्या घटना आपल्याला माहीत आहेत. तशा प्रकारचं काम आमच्या सरकारकडून होणार नाही. परंतु जो गुन्हेगार असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर.